नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाच्या आर्थिक विकासाच्या दरावर फारसा परिणाम झालेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या 3 महिन्याच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर 7% राहिला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून 2016 या कालावधीत हा दर 7.4% होता. दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर 2016 या 3 महिन्यात अर्थव्यवस्था 7.2% दरानं वाढली. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारनं देशात चलनात असणाऱ्या 86%, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या. या निर्णयामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यात विकासाचा दर 6.4% खाली घसरेल असा अंदाज वर्तवण्यात आला. पण प्रत्यक्षात देशाच्या कृषी क्षेत्रात झालेल्या घसघशीत वाढीनं विकास दराच्या आकडेवारीला मोठा हातभार लावलाय. अभी हमारे सामने जो है आंकड़े हमारे सामने है और आंकड़े के हिसाब से जो ग्रोथ प्रोजेक्शन है इस साल का जो ग्रोथ 16-17 का वो 7% से ऊपर है. और जहां तक डिमोनेटाइजेशन का सवाल है, डिमोनेटाइजेशन का जितना हद तक लोग मतलब कह रहे थे कि डिमोनेटाइजेशन का नेगेटिव इम्पैक्ट आएगा GDP के ऊपर, उस तरह का कोई नेगेटिव इम्पैक्ट नहीं है. Z24 तास रहा एक पाउल पुढ़े.